नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या योग शिबिराचे प्रमुख पाहुणे आहारतज्ज्ञ कोमल कुलकर्णी आणि सुजाता मोहिते होत्या. या शिबिरात कोमल कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व पटवून देताना रोजच्या जीवनशैलीचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे योग प्रकार मुलांना प्रात्यक्षिकासह दाखवले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण खरत ज्युनियर कॉलेजने 10वी आणि 12वीच्या परीक्षेत शाळेचा निकाल 100% लावून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10वी आणि 12वीच्या निकालात विद्यालयात प्रथम ते तृतीय आलेल्या सुयशप्राप्त विद्यार्थ्यांचा गुरुवारी गुणगौरव केला. यावेळी विद्यालयाचे चेअरमॅन भार्गव ठाकूर, प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोळे उपस्थित होत्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित वृक्ष छाटणी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी भाजप खारघर तळोजे मंडळच्या उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे गृहसंकुले किंवा फुटपाथवरील वृक्ष मुळासकट उपटणे किंवा झाडांच्या फांद्या तुटणे असे अपघात घडतात. या अपघातांमुळे जीवितहानी होते किंवा नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होते. दरम्यान खारघर सेक्टर 19 येथील अजयदीप सोसायटी समोरील फुटपाथवरील एका झाडांच्या फांद्यात तुटून पडल्या. सुदैवाने त्यावेळी झाडांच्या जवळपास कुठलेही वाहन किंवा नागरिकांची उपस्थिती नसल्याने गंभीर अपघात टळला. त्यामुळे धोकादायक फांद्यांची छाटणी तात्काळ करण्यात यावी असे गोगरी यांनी निवेदनात नमूद केले आहे. पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षात येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि भगत ज्युनियर कॉलेजमध्ये 5वी ते 12वी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वितरण करून आपली सामाजिक जबाबदारी जोपासली जाते असे प्रतिपादन मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी यावेळी केले. वया वाटपावेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने खारघर सेक्टर 10 प्लॉट नंबर 230 खेळाच्या मैदानाचे तसेच उद्यानातील कामांचा शुभारंभ बुधवारी झाला. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, युवा नेते समीर कदम, राम सोनावणे, रमेश रामण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली होती. त्यामुळे या उद्यानांमध्ये महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ नागरिकांना होईल असा विश्वास सभागृह नेत्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 19 गुरुशरणम इमारतीच्या समोरील रस्त्याचे आणि पावसाळी गटाराचे उन्नतीकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी
करण्यात आले. या कामासाठी 66,27,016 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. रोहा येथे 10,000 लाच घेताना जिल्हा परिषद शाखेचे उपअभियंता भोजवंत अमृतराव शिंदे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने बुधवारी रंगेहात पकडले आहे. तालुक्यातील शेणबई येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामांचे प्रलंबित बिल मंजूर करण्याकरिता आणि अतिरिक्त अनामत रक्कम परत देण्याकरिता उपअभियंता भोजवंत अमृतराव शिंदे यांनी ठेकेदाराकडून 10,000 मागणी केली होती. ठेकेदारांनी ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून भोजवंत अमृतराव शिंदे यांना लाच घेताना रंगेहात पकडले. कडापे ग्रामपंचायत आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने महापंचायत राज अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या, वस्त्या, कांदळगाव, बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासीवाडी, बांदलवाडी आणि जवळील ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी BDO यांनी शेवटच्या घटकाला सर्व कागदपत्रे आणि शासकीय लाभ मिळण्याकरिता तत्पर राहून आपले आर्थिक उत्पन्न वाढवून राहणीमान सुधारावे असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या उत्पन्नांचे स्रोत वाढवून गरिबी दूर करावी असे आवाहन केले. यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय प्रभे, विस्तार अधिकारी गायकवाड मेंढे, पशुधन पर्यवेक्षक मोकल यांच्यासह सरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव द्यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी सिडकोविरोधात घेराव आंदोलन करून धडक देण्यात येणार आहे. मागील 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही, त्यामुळे आज हे सिडको घेराव आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान या आंदोलनात लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि किमान 25,000 भूमिपुत्र सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आणखी 4 आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. यामध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे 37 आणि 9 अपक्ष असे एकूण 46 आमदारांचे बळ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिरवणे गाव गावठण भागातील मागील 2 महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे, त्याबद्दल माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा अशी विनंती केली आहे. सुतार यांनी निवेदनात म्हटले की शिरवणे गाव गावठण नेरूळ सेक्टर 1 येथील स्थानिक रहिवाशांना मनपा पाणी पुरवठा विभागाकडून मागील 2 महिन्यांपासून दूषित आणि पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकारी, वॉर्ड अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, पण संबंधित अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे या समस्येसाठी पाहणी दौरा काढावा अशी विनंती आयुक्तांना माधुरी सुतार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवा सुविधा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या स्टेशन युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत कमिटीच्या सदस्यांनी प्रवाशांना उद्भवणाऱ्या अडचणी आणि समितीच्या सूचना असणारे निवेदन दिले. यातील मुद्दे विचारात घेऊन यात्रा समस्या सोडवण्याचे आश्वासन DCM यांनी दिले. सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर ML मीना यांनी स्टेशन युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या सदस्यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच आगामी काळात होणाऱ्या विकास प्रकल्पाबाबत सदस्यांना अवगत करण्यात आले. या बैठकीत जनरल सेक्रेटरी श्रीकांत बापट, सहाय्यक सेक्रेटरी निलेश जोशी, रमेश जानोरकर, डॉ मधुकर आपटे, पत्रकार मंदार दोंदे, विलास दातार, सरिता पाटणकर यांनी प्रवाशांच्या समस्या मांडल्या. अतिवृष्टी, महापूर आणि दरडग्रस्तांना देण्यात आलेल्या पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन संकुलाची दुरावस्था सुरू झाली आहे. या पुनर्वसन संकुलामध्ये वास्तव्यासाठी जाण्यास दोन्ही गावातील दरडग्रस्त उत्सुक नसल्याचे लॉटरीनंतर दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. त्यामध्ये ठिकठिकाणी 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला आहे. मात्र रोटरी लागलेल्या दरडग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन घरकुलांकडे पाठ फिरवली आहे. सर्वच घरकुलांचे काम पूर्ण होऊनही हस्तांतरित न झाल्याने घरकुलांची कौले, खिडक्या, भिंती यांचे खूपच नुकसान झाल्याने कोंढवीप्रमाणे कोतवाळच्या घरकुलांचीही देखील नव्याने डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे. खारघर कोपरागाव पुलाखाली रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एंट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सायन पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिज खालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर सेक्टर 18 जाते. तसेच येणारी वाहतूक कोपरा ब्रिज खालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालीफाटा खोपोली मार्गे पाली रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम MSRDCच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. काही किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले असून काही ठिकाणचे काम रखडले आहे. परंतु नूतनीकरणाचे काम करताना पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने डांबर उखडून पुन्हा खड्डे पडले असून हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी केली आहे.